दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल असं आश्वासन राज्य सरकारनं दिलेलं होतं, पण अद्यापही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ काही मिळाला नाही. कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल 2,70,000 शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील शिंदेवाडी गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कर्जमाफीची घोषणा झाली, पण प्रत्यक्षात कर्जमाफी कधी असा प्रश्न आता शेतकरी विचारू लागलेले आहेत. मी आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिंदेवाडी गावामध्ये, माझ्यासोबत बळीराजा आहे, त्याला विचारत की नेमकी स्थिती कर्जमाफीची काय आहे. मला सांगा, कर्जमाफीचा अर्ज तुम्ही भरला होतात का? काय परिस्थिती आहे आता? अर्ज भरून त्यांनी नुसतं अर्ज भरून घेतलेत आणि त्याची काही म्हणजे पूर्तता केलेली नाही. भाजप सरकार हे थापा मारायला लागले, पूर्ण म्हणजे पूर्ण थापा मारते. ह्यांचा काही विश्वास नाही. कागद एकदा भरा म्हणतात, एकदा मागा आणा म्हणतात, एकदा भरा म्हणतात, एकदा बँकेची बी परिस्थिती तीच आहे. त्यामुळं भाजप सरकारवर विश्वास नाही. काय झालं बँकेत, नेमकं काय झालं बँकेत? बँकेत यादी आली, परत ती यादी परत तिने परत पाठवली, मागवली, परत यादी ती परत पाठवली, मागवली. तुमचं यादीत नाव आहे का? तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले का? काय स्थिती आहे? आमचं यादीत नाव आहे, बरं, पैसे खात्यावर काय जमा नाही. आणि काय सांगतात बँकवाले? बँकवाले काय म्हणतात, यादी पकस्त आली आहे तुमची, सोसायटीला आमचं खातं असल्यामुळे सोसायटीवाली म्हणतात तुमची बेकस्त, आम्हाला ऑनलाईनवर नावं दिसतात, बरं, काय रक्कम काय आली नाही. आणि यांनी आम्हाला सरकारनं सांगितलं दीपावळीच्या तुम्हाला भेट देतो, ते बी काय नाही. आणि येण्याची शक्यता काही दिसना झाली त्यांची. आम्हाला कर्जमाफी माझं यादीत नाव असताना आज देतो उद्या देतो, आमचा काय भरोसा त्या सरकारवर नाही. आणि इथनं पुढं आम्ही मतदान बी करणार नाही. गावागावातला प्रत्येक शेतकरी या सरकारच्या विरोधात टाहो फोडतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राजेक्षा, प्रताप नाईक, झी मीडिया, शिंदेवाडी, कोल्हापूर.